नमस्कार, मी मनोहर इनामे सर। सर्वप्रथम माझ्या मनोहर इनामे सर या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे। चला हसत खेळत इंग्रजी शिकूया। आजचा हा आपला 30वा भाग। आतापर्यंत आपण 29 भागामध्ये बेसिक गोष्टी बघतोय। आपण बेसिक गोष्टी म्हटल्यानंतर, इंग्रजी शिकायची म्हटल्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे पाया पक्का करणं ही काळाची गरज आहे। आणि इंग्रजी शिकण्यासाठी प्रथम पायरी म्हणजे त्या ठिकाणी पाया पक्क करणंच गरजेचं आहे। आणि पाया पक्क करण्यासाठी इंग्रजीमध्ये शब्दार्थ पाठांतर खूप महत्वाचे आहे। शब्दार्थ जितके जास्त पाठ तितकं इंग्रजी समजायला सोपी। आणि आपण 29 भागामध्ये आतापर्यंत दररोज 10 शब्दार्थ, त्याचा मराठीतून अर्थ, वाक्यात उपयोग इंग्रजीमध्ये, त्या पूर्ण वाक्याचा मराठीतून अर्थ, अशा पद्धतीने लेक्चर सिरीज आपण काय केलेली आहे, सुरू केलेली आहे। त्याचा आजचा 30वा भाग आहे। जे कोणी नवीन आज पहिल्यांदाच चॅनल बघत असेल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर मी सगळ्यांना विनंती करेल, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत चला, दररोज बघत चला, सातत्य ठेवा। सातत्य ठेवल्यावरच आपल्याला यशापर्यंत पोहोचता येऊ शकतं। चला, तुमचा पण जास्त वेळ घेत नाही, आता लगेच आपण आजचे 10 शब्दार्थ बघूया, त्याचा मराठीतून अर्थ पण बघू आणि वाक्यात उपयोग पण बघू। आजचा पहिला शब्द आहे HEARD, हर्ड। हर्ड म्हणजे ऐकले। हर्ड म्हणजे काय? ऐकले। आय हर्ड द न्यूज अर्ली मॉर्निंग। आय हर्ड द न्यूज अर्ली मॉर्निंग म्हणजे काय? मी आज सकाळीच काय बातमी ऐकली। न्यूज म्हणजे काय? बातमी आहे ना। अर्ली मॉर्निंग म्हणजे लवकर सकाळी। हर्ड म्हणजे काय? ऐकले। हर्ड म्हणजे ऐकले, ठीक आहे। दुसरा शब्द आहे आपला रिसिव्ड, RECIEVED, रिसिव्ड। रिसिव्ड म्हणजे काय? मिळाले। रिसिव्ड म्हणजे मिळाले। आय रिसिव्ड द SMS ऑफ बँक। मला काय आहे? बँकेचा SMS मिळाला। SMS म्हणजे मेसेज आपला, बरोबर, निरोप, ठीक आहे। बँकेचा निरोप मला मिळाला। रिसिव्ड म्हणजे काय? मिळाले, ठीक आहे। त्यानंतर तिसरा शब्द आहे आपला SEARCH। हा शब्द बहुतांश तुमच्या सगळ्या जणांच्या परिचित आहे, कारण तुम्ही पण त्या ठिकाणी काय करता? मोबाईल युज करत असता, बरोबर। आणि मोबाईल युज करत असताना आपल्याला नवीन कुठली गोष्टी शोधायची असेल तर आपण सर्च म्हणून त्या ठिकाणी टाकतो। तर SEARCH, सर्च म्हणजे काय? शोधणे। सर्च म्हणजे शोधणे। आय सर्च यू एव्हरीवेअर माय फ्रेंड म्हणजे काय? माझ्या मित्राला मी म्हणतोय काय? मी तुला सगळीकडे शोधलं। माझ्या मित्रा, मी तुला सगळीकडे शोधलं, ठीक आहे। मग सर्च म्हणजे काय? सर्च म्हणजे शोधणे, शोधणे किंवा शोध घेणे, शोध असा त्याचा अर्थ होतो। त्यानंतर पुढचा शब्द आहे आपला DISAPPEAR, डिसअपियर। डिसअपियर म्हणजे काय? अदृश्य। डिसअपियर म्हणजे अदृश्य। वेअर डीड यू डिसअपियर? राम सेड। राम काय म्हणाला? कुठे गेला होता तुम्ही, कुठे गेला होता तुम्ही, असं कोण म्हणाला? राम म्हणाला, ठीक आहे। त्यानंतर पुढचा शब्द आहे आपला COLLAPSE, कोलॅप्स। कोलॅप्स म्हणजे काय? कोसळणे। कोसळणे म्हणजे त्या ठिकाणी शब्दाच्या अर्थाने पण आपण घेऊ शकतो, आणि कोलॅप्स म्हणजे एखादी गोष्ट डब घायला येणे असंही पण त्या ठिकाणी आपण अर्थ घेऊ शकतो। द बँक विल कोलॅप्स इफ कस्टमर नॉट पुट मनी म्हणजे काय? बँक ही काय कोसळू शकते, कधी? तर जेव्हा जे काही ग्राहक आहे तर त्याने त्या बँकेमध्ये पैसे न ठेवल्यावर बँक काही कोसळू शकते, म्हणजे बँक त्या ठिकाणी काय डब घ्यायला येऊ शकते, असा त्याचा अर्थ होतो। कोलॅप्स म्हणजे काय? कोसळणे, डब घ्यायला, असा अर्थाने आपण घेऊ शकतो। त्यानंतर पुढचा शब्द आहे आपला BARBER, बार्बर। बार्बर म्हणजे नावी। बार्बर म्हणजे कोण? नावी। द बार्बर कट द हेअर, नावी काय करतो? केस कापतो। नावी केस कापतो, है की नाही? केस कर्तनकार असं पण आपण त्यांना म्हणू शकतो। इंग्रजीमध्ये त्याला बार्बर म्हणतात, BARBER, बार्बर। त्यानंतर पुढचा शब्द आहे आपला CIRCULATED, सर्क्युलेटेड। सर्क्युलेटेड म्हणजे काय? प्रसारित करणे, प्रसारित, है की नाही? इन प्रिव्हियस इयर कोरोना सर्क्युलेटेड मोर दॅन दिस इयर, म्हणजे मागच्या वर्ष, या वर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षी कोरोना हा जास्त प्रसारित झाला होता, म्हणजे जास्त पेशंट होते, रुग्ण होते, बरोबर, ठीक आहे। मग सर्क्युलेटेड म्हणजे काय? प्रसारित। सर्क्युलेटेड म्हणजे काय? प्रसारित, ठीक आहे। त्याच्यानंतर प्रिव्हियस म्हणजे पाठीमागचे, इयर म्हणजे वर्ष, ठीक आहे। त्याच्यानंतर मोर दॅन च्या पेक्षा, दिस इयर म्हणजे या वर्षी, है की नाही, ठीक आहे। त्यानंतर पुढचा 8वा शब्द आहे आपला PAVEMENT,
पेमेंट पेमेंट म्हणजे फरसबंदी असाही होतो आणि पेमेंट म्हणजे पदपथ पदपथ म्हणजे काय रस्त्याच्या कडेला जे असतं ना आपण त्या ठिकाणी जाण्या येण्याचा जो आपण माणसाला चालण्यासाठी जो जाण्याचा जो रस्ता असतो त्याला सुद्धा आपण पेमेंट असं म्हणत असतो. द बेगर सीट ऑन पेमेंट म्हणजे काय भिकारी त्या रस्त्याच्या कडेला जो काही असतं ना तर त्या ठिकाणी बसलेला होता किंवा बसतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे आपला नववा डी आय आर ई सी टी आय ओ एन डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे काय डायरेक्शन म्हणजे दिशा. डायरेक्शन म्हणजे काय दिशा. ही इज गोइंग टू द डायरेक्शन ऑफ ईस्ट है कि नहीं म्हणजे काय तो पूर्वेच्या दिशेने जात आहे. तो पूर्वेच्या दिशेने जात आहे. ईस्ट म्हणजे पूर्व. ठीक आहे. गोइंग म्हणजे जात आहे सगळ्यांना माहिती. डायरेक्शन म्हणजे काय दिशा. डायरेक्शन म्हणजे दिशा. त्यानंतर दहावा त्या ठिकाणी आजचा शेवटचा शब्द एच ए एन जी हँग. हँग म्हणजे टांगणे फाशी देणे दोन्ही अर्थाने हँग शब्द आपण युज करतो. रमेश वॉन्ट टू हँग हिमसेल्फ. रमेशला स्वतःला लटकावा असं वाटतं म्हणजे रमेशला स्वतःला फाशी घ्यावी असं वाटतं. वैतागला असेल बिचारा कुठल्याही गोष्टीमध्ये परंतु प्रत्येक गोष्टीचं काहीतरी सोल्युशन असतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण 10 शब्दार्थ त्याचा मराठीतून अर्थ वाक्यात इंग्लिश मध्ये उपयोग आणि पूर्ण वाक्याचा मराठीतून अर्थ अशा पद्धतीने आपण लेक्चर आतापर्यंत आजचा जो 30वा भाग आहे आजचा आपला संपलेला आहे. नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि आवर्जून महत्वाची माहिती पण सांगतोय की आपण म्हणजे कालपासून आपण त्या ठिकाणी इयत्ता 10वीच्या वर्गाचे लेक्चर सुद्धा सुरू केलेले आहे. तर आपण अशाच पद्धतीने 10वीच्या वर्गाचे सुद्धा इंग्रजी लेक्चर कंटिन्युअसली सुरूच राहणार आहे. तर तुमच्या परिचित जेवढे कोणी 10वीचे विद्यार्थी असेल त्या सगळ्यांना सुद्धा म्हणजे ही माहिती अवश्य शेअर करा आणि सेंड करून सहकार्य करा. आजच्यासाठी इतकंच. आपली भेट आता उद्याच्या पुन्हा दुसऱ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन 31वा भाग नवीन 10 शब्दार्थ त्याचा मराठीतून अर्थ वाक्यात उपयोग आणि त्या वाक्याचा पूर्ण मराठीतून अर्थ. धन्यवाद.